नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलेजमध्ये आपल्या सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत विवाह जन्मपत्रिका आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत ज्योतिष आणि वास्तुशास्त्रतज्ञ श्री वासुदेव सत्रे. आपण त्यांचं स्वागत करूया सर कार्यक्रमात. मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वयाच्या 16व्या वर्षी आळंदी इथं श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलामध्ये यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र अध्ययनाला सरांनी प्रारंभ केला आणि त्यानंतर सोबतच बालपणापासून आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन त्यांना मिळालं. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. गेली 12 ते 15 वर्ष पुण्यामध्ये ते ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य आणि प्रामाणिक असं अविरत मार्गदर्शनाचं कार्य करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि वेद या क्षेत्रामध्ये वासुदेव सत्रे यांची ही 10वी पिढी आहे. आणि गेल्या 15 वर्षांपासून भारतात आणि भारताबाहेर अनेक देशात मार्गदर्शनाचं अविरत कार्य सरांचं सुरू आहे. आजच्या या विषयासंदर्भात तुमच्याही मनामध्ये प्रश्न असणार आहेत, शंका असणार आहेत, तुम्ही थेट आत्ता सरांना विचारू शकता. सर माझ्यासोबतच आहेत. स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 02-26-84-33-33. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. वास्तुशास्त्र आणि जन्मपत्रिका याच्याविषयी आपण बोलणार आहोत. विवाह, विवाह. मला थोडासा पहिलाच प्रश्न वेगळा विचारावा असा वाटतोय. वास्तुशास्त्र आपण म्हणतो, ज्योतिषशास्त्र आपण म्हणतो आणि विवाह, आता ह्या ज्या काही 3 गोष्टी आहेत यांचा एकत्रित संगम होणं आणि तो जर सुस्थितीत झाला तर विवाह सक्सेस, यशस्वी विवाह तो होतो असं म्हणता येतं का, की याच्यामध्ये दुसरा अजून काही मार्ग आहे? हे बघा, आपण जी कर्म करतो त्याचा संबंध येतो तो ज्योतिषाशी, आपली जन्मपत्रिका. आणि आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ज्याचा आपल्यावर पूर्ण नैसर्गिक भौगोलिक असा हा परिणाम पडतो ती वास्तू, तो परिणाम पडतो ते झालं वास्तुशास्त्र. या दोन्ही याची सांगड घालून आपल्याला विवाहच नाही तर आपलं करिअर आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, विवाह आहे, संबंध आहे, व्यापार आहे, हे सगळंच आपल्याला यशस्वी करून घेता येतं. कारण तुम्ही बघितलं असेल आपले जे वारकरी लोक आहेत ते जी टोपी घालतात तर ते एक प्रकारचं पिरामिड आहे. अच्छा, ओके ओके. कारण पिरामिड खाली एक म्हणजे कॉस्मिक एनर्जी तयार होते, तर तेच पिरामिड आपले वारकरी लोक डोक्यात घालतात, ती टोपी. तशीच का, गोल का नाही, चौकोनी का नाही, ती अशीच का दोन्हीकडनं, तर ते दोन्हीकडनं पिरामिड आहे. अच्छा. आणि तसंच तुम्ही बघाल तर इंग्रजांच्या काळातली पण जी घरं आहेत ना, तर त्या खिडकीच्या बाहेर बाहेरचं जे हे असायचं छप्पर, आजकाल असं फ्लॅट असतं, पण त्या काळातली जी छप्पर असायची ती अशी असायची. त्यामागे अजून एक भौगोलिक कारण सांगतो की येणारं सूर्याचं किरण ते सरळ आत येतं, वारा सरळ आत येतो, आणि पाऊस कितीही जोरात आला तरी त्या घरात आतमध्ये खिडकीतनं पाणी येणार नाही. आणि तेच असं जे छप्पर असतं त्यात सूर्यकिरण अडतं, काही काळच येतं, आणि वारं पण पूर्ण येत नाही व्यवस्थित पाहिजे तसं. पण आणि अशा ह्याच्यात काय होतं की वारं असं संघटित करून त्या आत येतं, तर हा एक भौगोलिक परिणाम. अशा घरांमध्ये कधीही अन्न म्हणजे लवकर खराब होत नाही, हा पण वास्तुशास्त्राशी संबंध आहे. आग्नेयलाच का किचन, पूर्वाभिमुखच का, तर येणारं सूर्यकिरण जे आहे ते आपल्या अन्न धान्यावर, अन्नावर, पाण्यावर, दूध हे ते सगळं भाजीपाला यावर ते पडावं, जेणेकरून त्या वस्तू टिकून राहाव्या. यामागे हे पण एक शास्त्र आहे. नैऋत्येला का नाही सांगितलं, कारण उगवतानाचं जे सूर्याचं किरण असतं ते कोमल असतं. अच्छा. दुपार आणि दुपारचं जे आहे ते थोडस दाहक असतं, बरोबर. म्हणून सकाळचं येणारं किरण जे आहे ते पडावं, आग्नेयला किचन सांगितलं आहे. तर दुसरं एक आहे की त्यात आपलं धर्मशास्त्र असं जोडलंय की उजव्या हाताने वास्तुपुरुष जो आहे तो प्रत्येक घरामध्ये पालथा आहे, ईशान्येला हे सर्व श्रुत आहे. तर उजव्या हाताने जेवण करतो, वास्तुपुरुषाचा उजवा हात आग्नेयला आला आहे म्हणून आग्नेयला किचन. आपलं डोकं सगळ्यात पवित्र ते ईशान्येला आलं आहे म्हणून ईशान्येला देवघर. डाव्या हाताने शौचकर्म करतो म्हणून वायव्येला हे वॉशरूम बाथरूम वगैरे सगळं. आणि पाय पसरून झोपतो आपण, बरोबर, म्हणून नैऋत्येला बेडरूम. आणि आपल्या पोटावर आपण कुठलाही भार सहन करू शकत नाही म्हणून ब्रह्मस्थान जे आहे ते मोकळं. हे ना मागचं बेसिक. आता हे सगळ्यांना सर्वश्रुत झालं आहे, प्रेक्षक काय किंवा इतर लोक सगळे आता सुजाण झाले आहेत हे सगळं त्यांना कळतं,
पण त्यामागचा उद्देश हा आहे की आपल्या शरीराशी जसं म्हटलंय ना की यथा देहे तथा देवे, जसं आपल्या शरीराला आपल्या देहाला तसं देवाला. पण सर याचा थेट कनेक्ट जो आहे वास्तुशास्त्राचा तो वैवाहिक जीवनाशी कसा आहे? कारण ज्योतिषशास्त्र तर आपण मान्य करतो कारण आपण पत्रिका पाहतो, आपण गुणमिलन करतो, आपण या सगळ्या गोष्टी करतो. अगदी. पण वास्तुशास्त्र थेट कनेक्ट कसं आहे म्हणजे वैवाहिक जीवनाशी किंवा विवाह जुळण्याशी? तर जसं आग्नेयेला जर तुमच्या घरामध्ये पाण्याचे स्रोत असतील, नळ असेल, विहीर असेल किंवा काय म्हणतात त्याला पाण्याची टाकी असेल, तर अशा घरामध्ये विवाह जो आहे तो म्हणजे युवक असो की युवती असो, मुलगा असो अथवा मुलगी, यांचा विवाह एक तर जुळतच नाही आणि जुळला तरी त्या विवाहामध्ये म्हणजे विवाहोत्तर अडचणी येतात, संकट येतात. अशा वेळेस जे पाण्याचे स्रोत आहेत ते तिथनं नष्ट करून बुजवून त्या दिशेमध्ये 40 दिवस दररोज सतत तेवणारा शुद्ध तुपाचा दिवा त्यांनी लावावा. पुन्हा जे नवविवाहित जे जोडपं आहे त्यांनी ईशान्येला नको झोपायला. अच्छा. काय? कारण पुरुषार्थामधले सगळे पाचही पुरुषार्थ हे प्रत्येकामध्ये आले पाहिजे, बरोबर? तर ईशान्य ही देवाची दिशा, तर तिथे त्या म्हणजे नवविवाहितांना ते तिथे झोपतील तर कसं होईल? बरोबर. तिथे तर वैराग्य आहे, भक्ती आहे, तिथे कसं जमेल? त्यांनी वायव्य कोपऱ्यातच त्यांची बेडरूम असावी. अजून एक थोडस अवांतर असं सांगेन की काही काही जण कासव ठेवतात घरात, नाही विशेष करून बेडरूम मध्ये. अच्छा. ओके. तर कासव आपण काय करतो, प्रत्येक मंदिरात जाताना आपण बघा जे प्राचीन मंदिर आहेत तिथे तरी कासव हा कासवाची मूर्ती असते. आपण आधी कासवाला नमस्कार करतो, आज जातो. कासव कशासाठी? की तुमचा राग, लोभ, मद, मोह हे सगळं तुम्ही, कारण कासवाचे पाय आत असतात, हे सगळं आत घालून म्हणजे बाहेर ठेवून तुम्ही देवाच्या दर्शनाला जा. अच्छा. काय? आणि बेडरूम मध्ये कासव ठेवला, आणि हे सगळे जर का आपण लक्षणं जी आहेत सोपस्कारी ही जर का आत ठेवून तुम्ही बेडरूम मध्ये गेलात तर कसं होईल, प्रजोत्पादन कसं होईल? बरोबर. काय? नुसतं प्रजोत्पादनच नाही, दोनही युगलांमध्ये तो प्रेमभाव पण असायला हवा. तर त्यामुळे वायव्येला ती नवविवाहितांची बेडरूम असायला हवी, नैऋत्येला घरातल्या मुख्य पुरुषाची. कारण विवाहानंतर अनेक लोक काय म्हणतात, मुख्य पुरुष म्हणजे मुलाचं लग्न झालं म्हणजे आता तो मुख्य पुरुष झाला, असं नाही. मुख्य पुरुष हे कर्तृत्वावर ठरतं. कर्तृत्व काय? जसं म्हणतात की जसे गुरु असायला लागतात तसा शिष्य सुद्धा असायला पाहिजे. अर्थात काय? श्रीकृष्णाने गीता सांगायला का त्यांना अर्जुनच मिळाला का? कौरव होते, पांडव होते, अजून काय होते? त्यांनी म्हटलं, सारे जरा यावर इकडे आमचं म्हणणं ऐका, जरा आम्हाला एक तुम्हाला सांगायचं आहे. पण त्या दर्जाचा शिष्य पण असायला हवा, जसा वक्ता आहे तसा श्रोता पण असायला हवा. तर त्यांनी अर्जुनालाच सांगितली, तसंच मुलाचं पण कर्तृत्व काय म्हणून. नाही तर अनेक लग्न झाल्यानंतर लगेच त्याची बेडरूम नैऋत्येला शिफ्ट करतात, ते पण चुकीचं आहे. नैऋत्येला करायला नको, वायव्येलाच असायला हवी नवदाम्पत्यांची जी बेडरूम आहे. निश्चितपणानं सर कॉल यायला सुरुवात झालेली आहे. शीतल आहेत जोगेश्वरी मुंबई इथून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला शीतल, काय समस्या तुमची? विचारू का मी? बोला. माझा मुलगा अभिषेक, त्याची जन्मतारीख 23/12/81 आहे. पहाटे 5:50 जन्म झालाय. ओके. टीव्हीचा आवाज बंद ठेवा आणि फोन मध्ये ऐकून बोला. अच्छा, ठीक आहे. जन्म ठिकाण? जन्म ठिकाण मुंबई आहे. त्याचा विवाह जमत नाहीये. त्याच्या पत्रिकेत कालसर्पदोष ती शांती करून घेतली, पितृदोष ती शांती करून घेतली, पण अजून विवाह का जमत नाही? चालेल. ओके. अच्छा, प्रश्न कळलाय सर. उत्तर हो. सर बोला. ऍक्च्युली सगळ्यात आधी तर जनन दोष, आपण एक बहुधा 2-1 महिन्याआधी पत्रिकेतील जनन दोष व विवाह हा पण एक कार्यक्रम घेतला होता, त्यात सांगितलं होतं. बरोबर. तर पत्रिकेमध्ये जनन दोष आहे तो म्हणजे विशाखा नक्षत्र आणि धृती योग, जो की विशेष लग्नासाठी कारणीभूत असतो. तर म्हणजे धृती वैधृती जसं मागे बोलत होतो, तर यांच्या पत्रिकेमध्ये धृती योग आहे. तर धृती योग आणि विशाखा नक्षत्राची शांती करून घ्यावी, आणि दिवाळी 2020 यांच्या पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत. सोबतच पत्रिकेमध्ये बऱ्यापैकी स्त्री दोष आहे, त्यामुळे स्त्री दोषाचे यांनी निरसन करून घ्यावं, आणि सोबतच वास्तूमध्ये सुद्धा दोष असावेत. त्यातल्या त्यात यांच्या घराचा मी म्हणेल, आता जसं आपण वायव्य कोपऱ्याबद्दल बोलत होतो, तर हे ज्या घरामध्ये राहतात त्या घराच्या वायव्य किंवा उत्तर दिशेमध्ये दोष असतील, तर त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष संपर्क करावा. निश्चितपणानं. आणि सर 3 मार्च पासून पुण्यामध्ये आहेत
त्याच्यामुळे मुंबई आणि मुंबईमध्ये आत्ता 28, 29 आणि 1 मार्चला सर मुंबईमध्ये वाशीला सरांचं सेंटर आहे, त्याच्यावरती सर आहेत मार्गदर्शनासाठी उपलब्ध, तुम्ही तिथे जाऊन त्यांना भेटू शकता. पुढचा फोन येतोय कीर्ती डोंगरे यांचा पुण्यातून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला कीर्ती, काय समस्या आहे तुमची? सर नमस्कार, मी कीर्ती डोंगरे बोलते. नमस्कार, बोला. मला मुलाच्या विवाहाविषयी विचारायचं आहे. बोला. जन्मतारीख सांगा. 22/3/95. 22/3/95. म्हणजे 21 रात्री 1:20 जन्म आहे. 1:20. ओके. 21 रात्री म्हणजे 22:05. आणि जन्म ठिकाण? जन्म ठिकाण पुणे. पुणे. बर, प्रश्न काय आपला? त्याचा विवाहाचे योग कधी आहे? हा, आता तो फ्लाइट लेफ्टनंट आहे, करिअर तर त्याचं व्यवस्थित आहे आता. बर, पण फक्त विवाहाविषयी मला विचारायचं आहे, काही अडचणी आहेत का, म्हणजे कसं होईल पुढे असं? नक्कीच सांगता येईल. सर काय सांगता येईल? यांच्या सुद्धा पत्रिकेमध्ये म्हणजे पुढल्या वर्षीचा जो यांचा वाढदिवस आहे 22 मार्च 2021, तोपर्यंत विवाहाचे योग आहेत. पत्रिका मंगळाची आहे, त्यामुळे मंगळ असलेलीच मुलगी यांनी शोधावी. आणि बाकी पत्रिकेमध्ये कुठलाही दोष नाही, पितृदोष नाही, स्त्रीदोष नाही, कालसर्प नाही, कुठलाही दोष नाही, त्यामुळे कोणतीही पूजा किंवा उपाय तशी तत्सम करण्याची गरज नाही. फक्त पत्रिकेमध्ये बुध शनी असल्यामुळे थोडंसं पुढे डोकेदुखी किंवा तत्सम त्रास होऊ शकतो, तर त्यासाठी उजव्या हाताच्या करंगळीमध्ये 1-3 ते 3.5 कॅरेटचा पाचू याने चांदीत धारण करावा. आणि करिअर पण उत्तम आहे, पण आरोग्यासाठी म्हणून आणि थोडंसं निर्णय चुकू शकतात. अच्छा. हां, तर त्यामुळे पाचू घातला तर तो यांना फायदेशीर राहील. हां, नेहमी करता तो त्यांनी धारण करावा. आणि पत्रिकेमध्ये शनी उत्तम असल्यामुळे सैन्यातलं यांचं करिअर जे आहे ते उत्तरोत्तर यांना प्रगतीशील राहील आणि कमी वेळेमध्ये यांचे प्रमोशन्स होत राहतील निश्चितपणे. हेमंत गायकवाड आहेत ठाण्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला हेमंत, काय समस्या आहे तुमची? हा हॅलो सर. बोला. बोला सर, माझी जन्मतारीख आहे 1/9/86. किती? 1/9? 1/9/86. जन्म वेळ सकाळी 11:30. ओके. ठाणे, ठाण्यावरनं. बोला. तर माझं लग्न कधी जमेल? पत्रिकेत काय दोष आहेत का? हा ओके सर, प्रश्न समजलाय, आपण उत्तर देऊया. हो 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 हो. पत्रिकेत काही दोष आहेत का असं त्यांचं म्हणणं आहे, आणि लग्न साधारणतः कधीपर्यंत जमेल असं त्यांना हवं. हे बघा, यांच्या पत्रिकेमध्ये म्हणजे दिवाळी 2020 ते दिवाळी 2021 दरम्यान विवाहाचे योग आहे, तरी यांनी तूर्तास एकदम घाई करून किंवा हा म्हणजे आततेपणा करून लगेच मुलींची शोधाशोध सुरू करायला नको. दिवाळीपासून योग आहेत तर 1-1.5-2 महिने आधीपासून यांनी सुरुवात करावी. सोबतच मी म्हणेल यांच्या पत्रिकेमध्ये प्रेमविवाहाचे योग आहे. अच्छा. हा, तत्सम एखादा प्रकार याआधी होऊन गेला असावा, नसेल झाला तर तो पुढे होऊ शकतो. आणि पत्रिकेमध्ये कुठलाही दोष नाही आहे यांच्या, फक्त पत्रिकेमध्ये गुरु एकटा आहे पंचमात, त्यामुळे यांनी 1-2 ते 2.5 कॅरेटचा पुष्कराज सोन्यात धारण करावा तर्जनीमध्ये. बरं. आणि गुरुवारी दत्ताला पिवळं फुल वाहावं, साधारणतः 7 गुरुवार सकाळी 10:00 स्नान करून. आणि प्रेमविवाहाचं असं काही प्रपोजल आलं किंवा नात्यातनं किंवा परिचयातनं पण कुठलं स्थळ आलं तर ते यांनी स्वीकारावं आणि त्याला प्राधान्य द्यावं, पुढे जायला हरकत नाही. आणि आरोग्याच्या बाबतीत थोडं सांगेन की पोटाचे विकार असतील यांना, तर त्याची काळजी घ्यावी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तपासण्या करून घ्याव्या. हो निश्चितपणे. सुवर्ण जाधव आहेत कराडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुवर्ण, काय समस्या आहे तुमची? हा, माझ्या मुलाच्या करिअर विषयी विचारायचंय. बोला, नाव सांगा तुमचं. जन्मतारीख काय? 4/4/95. ओके. जन्म वेळ? 11:05 सकाळी, मंगळवार सकाळी. आणि जन्म ठिकाण? कराड. कराड. आता काय प्रश्न आहे तुमचा? हा, मला माझ्या मुलाचं करिअरशी विचारायचं आहे. त्याचं आता इलेक्ट्रिकल डिप्लोमा झालाय, आता तो म्हणजे असा खाजगी ह्याच्यात करतोय, त्याच्या करिअर परीक्षा देतोय तो अशा इलेक्ट्रिकलच्या, पण त्याचं काही अजून जुळत नाही, मग त्याच्याविषयी विचारायचं होतं मला. बरं, थोडासा वेगळा प्रश्न आहे, करिअर विषयक आहे, पण हरकत नाही, आपण त्यांना निश्चितपणे सांगू शकतो. नक्कीच नक्कीच. करिअरमध्ये यश मिळाला 2020 नंतर, आणि
मगासारखंच उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये एक 3-3.5 कॅरेटचा पुष्कराज सोन्यात आणि करंगळीमध्ये तेवढ्याच वजनाचा 3-3.5 कॅरेटचा पाचू चांदीत यांनी धारण करावा आणि होईल तेवढी गणपतीची उपासना करावी आणि पत्रिकेमध्ये पितृदोषाचा स्पर्श आहे त्यासाठी कराड पुणे काही फार लांब नाहीये तर त्यांनी येऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन करावं म्हणजे सविस्तर घ्यावं म्हणजे यांना सविस्तर सांगता येईल निश्चितपणे. आता जसं मी मगाशी पण सांगितलं की 28-29 फेब्रुवारी आणि 1 मार्च या 3 दिवशी सर मुंबईमध्ये वाशीच्या त्यांच्या ऑफिसला आहेत आणि पुढे 3 मार्चपासून सर पुण्याच्या त्यांच्या मुख्य कार्यालयामध्ये आहेत. मार्गदर्शनासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर आत्ताच टी व्ही स्क्रीनवरती नंबर आहेत, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा, सरांची अपॉइंटमेंट घ्या आणि निश्चितपणानं तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन मिळू शकेल. अजूनही खूप प्रश्न आहेत विवाहासंदर्भातल्या आणि वास्तूसंदर्भातले, ते सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. वास्तुदोष आणि विवाह या संदर्भात आपण चर्चा करतोय. वासुदेव सत्रे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. खरं तर सर ब्रेकवर जाण्यापूर्वी एवढे फोन येत आहेत, आत्ताही फोन आलेला आहे. सुषमा पाटील यांचा फोन येतोय साताऱ्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुषमा, काय समस्या आहे तुमची? 91 काय जन्मतारीख? 7/11/91 7/11/91 ओके. जन्मवेळ? बुधवारी रात्री 2:17 सातची रात्र का काय? सातची रात्र की सहाची रात्र? सहाची रात्र आणि सातची पहाट. ओके. आणि जन्म ठिकाण? इचलकरंजी. इचलकरंजी ओके. काय आता प्रश्न काय तुमचा? मुलाच्या लग्नाबद्दल. बर. आलं लक्षात. तर या दिवाळीपर्यंत लग्नाचे योग आहे मुलाच्या पत्रिकेमध्ये आणि थोडंसं मुलाचा स्वभाव जो असेल तो थोडासा चिडखोर म्हणण्यापेक्षा थोडासा शीघ्रकोपी, लगेच राग येणार, तर त्या स्वभावावर त्याने थोडंसं बऱ्यापैकी नियंत्रण आणावं, कारण आता लग्न करायचं आहे. आणि याही पत्रिकेला स्त्री दोषाचा स्पर्श आहे, तर त्यांनी एकदा येऊन पत्रिका दाखवावी. कारण काय होतं की आपण कार्यक्रमामध्ये एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, पण सविस्तर आपण फोनवर नाही देऊ शकत. आणि एक सांगेन आपल्या प्रेक्षकांना पण माझी नम्र विनंती आहे की अनेक लोक आग्रह करतात की तुम्ही फोनवर सांगा, आम्ही येऊ शकत नाही किंवा काय. ते येऊ शकत नाही तर त्यांच्या घरातले कोणी सदस्य असतील त्यांच्याकडे त्यांनी आपले प्रश्न लिहून पाठवावे. काय कारण हा काही साधा सोपा नाही, महत्वाचा आणि गंभीर विषय आहे, त्यामुळे प्रत्यक्ष भेटल्यावर जे मार्गदर्शन करता येतं ते फोनवर करता येत नाही. निश्चित. उलट तसं बघितलं तर मला सोयीचं आहे फोनवर की मी कुठेही गाडीत बसून पण लॅपटॉप उघडून मी सांगू शकतो पत्रिका, पण प्रत्यक्ष भेटायचं तर मला ऑफिसमध्येच जावं लागेल. पण तरी सुद्धा माझा हा एक माझा काय आमचा हा पिढ्यानपिढ्या हे आमचं प्रोफेशन असल्यामुळे आमचं ते रक्तातच भिनलं आहे की पुढली व्यक्ती आपल्याकडे जी आली आहे त्या व्यक्तीचं समाधान झालंच पाहिजे, पण त्याही पेक्षा माझ्याकडे प्रशांत सागवेकर आलेत पत्रिका पाहायला तर माझं समाधान झालं पाहिजे पूर्ण, की मी जे काही सांगायचं होतं ते सगळं सांगितलं ना, की उद्या प्रशांत इथनं उठून गेल्यानंतर माझ्या डोक्यात हे नको राहिला की प्रशांतला मी सांगितलं असतं की तुम्ही दत्ताची उपासना केली तर बरं होईल किंवा तुम्ही अमुक अमुक रत्न घातलं तर बरं होईल. तर पूर्ण समाधान होईपर्यंत मी कुठल्याही क्लायंटला म्हणजे सोडत नाही, त्यामुळे प्रत्यक्ष आलेलं बरं. आणि प्रेक्षकांना परत विनंती आहे की फोनवर मार्गदर्शनाची विनंती करू नये. निश्चितपणे. आणि सर आपण मला इथे आणखीन एक मुद्दा नमूद करावा असं वाटतो. बऱ्याच वेळेला असं होतं ना की आयुष्यातल्या ना या खूप महत्वाच्या घटना आहेत, अगदी म्हणजे टर्निंग पॉईंट आपण ज्याला म्हणतो, अगदी जसं शिक्षण टर्निंग पॉईंट आहे तसं विवाह हा सुद्धा एक सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे. आणि या टर्निंग पॉइंटला पुरेसा वेळ देणं हो आपण हे सगळं शक्य नाही. आणि अनेक लोक वास्तुशास्त्राबद्दलही म्हणतात की आम्ही मॅप घेऊन येतो तुम्ही त्यावर सांगा. आता मघा जसं मी बोललो वास्तूचं की नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती काय आहे ही मॅपवरनं कळणार आहे का मला? बरोबर. आता एखादं घर आहे मी त्यांना सगळे उपाय सांगावे आणि त्यांनी परत 6 महिन्यांनी म्हणावं आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुमच्या नादाला लागून आम्ही एवढं सगळं खर्च केला आणि आम्हाला त्यातनं काहीच रिझल्ट मिळाला नाही ऍक्च्युली. आणि आमची आर्थिक परिस्थिती आहे ती आहेच, पण उलट तुमच्या नादाला लागून आमचं अजून 5-25 नुकसान झालं. आता तिथे जर का उत्तर दिशा घराच्या बाजूला उत्तरेला गटार असेल हे मला दिसणार आहे का मॅपमध्ये? बरोबर. म्हणून त्यासाठी त्या संदर्भात पण माझ्या प्रेक्षकांना हेच म्हणणं आहे की प्रत्यक्ष म्हणजे ज्या जिथे वास्तू आहे ती वास्तू प्रत्यक्ष बघितल्याशिवाय
वास्तूचं मार्गदर्शन करता येत नाही, तर त्याचा पण आग्रह आपल्या प्रेक्षकांनी करायला नको. निश्चितपणानं आणि तुम्ही सगळ्यांनी या गोष्टी निश्चितपणानं याची नोंद घ्यावी, त्याच्या पाठीमागचं कारण काय असतं त्याची नोंद घ्यावी, जे सरांनी आत्ता तुम्हाला सगळ्यांनाच सांगितलेलं आहे. सुलोचना माने आहेत साताऱ्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुलोचना, काय समस्या आहे तुमची? सुलोचना, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हा पोहोचतोय. बोला, काय समस्या आहे तुमची? मला माझ्या भावाच्या करिअर विषयी विचारायचंय. जन्मतारीख सांगा. 13/2/1994. जन्म ठिकाण? मुंबई. जन्म वेळ? 6:32. सकाळी 6:32. आणि काय करतात हे आता? आता सध्या घरीच आहे, त्याचा डिप्लोमा झालाय आणि पदवीधर आहे. बरं बरं. आणि आता सध्या जॉब वगैरे काही करत नाही आहेत, घरीच आहेत? हा, जॉबच्या प्रयत्नात आहे. सर काय सांगता येईल, करिअर विषयक प्रश्न आहे, सध्या घरीच आहेत आणि काय साधारणतः डिप्लोमापर्यंत झालं? फार फार तर जुलै पर्यंत यांना करिअर मध्ये काही ना काहीतरी चांगला ब्रेक मिळेल. अच्छा. हो. आणि पत्रिका मंगळाची आहे, लग्नाच्या वेळेस सुद्धा यांनी आपला विवाहाचा विषय म्हणून त्यावर जरा जास्त भर देतोय, तर विवाहाच्या वेळेस सुद्धा मंगळ असलेलीच मुलगी यांनी करावी. आणि पत्रिकेमध्ये द्वितीयात कुंभेचा सूर्य, बुध, शुक्र, शनी, चंद्र हे सगळे 5 ग्रह एकत्र आले आहेत. त्याचे काही याचे चांगले पण परिणाम आहेत, काही याचे वाईट पण आहेत, तर काही याचे कमी प्रमाणात चांगले तर कमी प्रमाणात वाईट आहेत. तर त्याच्या त्या अंशानुसार त्याची जी तीव्रता आहे ती कमी जास्त आहे. तर एकदा यांनी यावं, थोडं आरोग्याच्या अडचणी असतील तर हे जर प्रत्यक्ष पत्रिका घेऊन आलेत तर ते अधिक सोयीचं होईल. निश्चितपणे. कल्पना पाटील आहेत कल्याणवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला कल्पना, काय समस्या आहे तुमची? माझ्या मुलाविषयी विचारायचं होतं मला. बोला. जन्मतारीख सांगा. जन्मतारीख 14/9/87. 87. जन्म वेळ? दुपारी 2:00 अंबळनेर. अंबळनेर. ओके. किती वाजता? दुपारी 2:00 अंबळनेर. लग्न जमत नाहीये, हे करतात काय? इंजिनियर आहे तो. इंजिनियर आहे. जॉब करतायत का व्यवसाय स्वतःचा? जॉब करतोय तो रिलायन्सला. ओके बरं. जॉबला आहेत, लग्न जमत नाहीये असं त्यांचं म्हणणं. हा, म्हणजे काय अडचणी कामोडे होते. बरोबर बरोबर बरोबर. तर दिवाळी 2020 नंतर विवाहाचे योग आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये, आणि पत्रिकेमध्ये सरसकट पितृदोष आहे, तर त्यामुळे पितृदोषासाठी यांनी सुदर्शन याग हा विधी करून घ्यावा. आणि सोबतच पत्रिकेत मी म्हणेन की लग्न ठरवताना संपूर्ण समाधान झाल्याशिवाय होकार देऊ नये, जसं मी अनेकदा बोलत असतो आपल्या अनेक कार्यक्रमात की पूर्ण मनस्विता जोपर्यंत होकार देत नाही यांची तोपर्यंत यांनी लग्नासाठी होकार देऊ नये. व्यवस्थित पाहून निरखूनच स्वतःवर विश्वास ठेवून यांनी जे आहे मुलीची निवड करावी आणि नंतरच लग्नासाठी होकार द्यावा. निश्चितपणे. सर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि तुम्ही नेहमीच कार्यक्रमाच्या शेवटी एक महत्वाचा संदेश आमच्या प्रेक्षकांना देत असता, आजचा संदेश काय आहे? चालेल. आपण नेहमी एक श्लोक म्हणतो जेवण्याच्या आधी किंवा अनेकदा संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळेस, पण त्याचा अर्थ कोणाला माहिती नाही की सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यंकर वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांतिशांतिशांतिही. पण याचा अर्थ कोणाला माहिती नाही, ऐकायला बरं वाटतं, शब्द छान आहेत, पण आज त्याचा अर्थ सांगतो की सहना भवतु म्हणजे आम्ही सगळे परस्परांची रक्षा करू, सहनौ भुनक्तु आम्ही सगळे सोबत जेवण करू. याचा अर्थ असा नाही की पूर्ण गावाला बोलवा, पण नियम आपल्या शास्त्राने सांगितला आहे, धर्माने, की जेवत असताना एकटं जेवू नका, कोणीतरी सोबत घ्या, म्हणजे त्या निमित्ताने तुम्हाला भूतदया एक अन्नदान होईल. सहवीर्यं करवा वहई की आम्ही सगळेजण परस्परांच्या उज्ज्वल आणि यशस्वी भविष्याची कामना करू. किती छान अर्थ आहे की प्रत्येकाचं सगळ्यांचं चांगलं व्हावं. आणि तेजस्विना वधीतमस्तु माविद्विषावहै की काय म्हणतात त्याला, कुणीही आम्ही परस्परांबद्दल कधी घृणा करणार नाही, द्वेष ठेवणार नाही, हा त्यामागचा अर्थ आहे. तर या उक्तीप्रमाणेच आजपासून आपण सगळे वागूया. निश्चितपणे. आणि विवाहानंतर सुद्धा मी म्हणेल की त्या जोडीदारांनी सुद्धा हा जर अर्थ, याचा शब्दार्थ, भावार्थ, मतितार्थ जो काही घ्यायचा आहे तो थोडा जरी घेतला
तरी नक्कीच त्यांना वैवाहिक सौख्य लाभेल. निश्चितपणानं धन्यवाद सर, तुम्ही आज आलात आमच्या कार्यक्रमामध्ये आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी खूप खूप आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.